जितेंद्र सरांनी मला कम्फर्टेबल करून घेतलं स्वतःमध्ये, आणि ते पण खूप छान आहेत. ते मला ॲक्टिंग सांगतात, थोडी काही चुकलं तर ते सांगतात. ते एक आवडतं की ते आमच्यावर कधी ओरडत नाही, आमचं किती पण चुकलं तरी ओरडत नाही. तर तू कसा त्रास दिलाय? कसा नाही त्रास दिलाय, असंच मला देते तसंच. नाही, आपण नाळ चित्रपट पाहिला असेल. नाळ चित्रपटामध्ये आता आपण ज्यांच्याशी बोलणार आहेत त्याला तुम्ही पाहिलं की तात्काळ तुम्ही ओळखाल की नक्की कोण आहे. मी सांगण्यापेक्षा तुम्ही थेट ओळखा आपण कोणाशी बोलतो आहे. दिसलं कोण आहे? चैतू. नमस्कार चैतू, तू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येतो आहे, आणि तेही ना या चित्रपटाचा भाग दुसरा जो आहे तो येतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला एक जोडीदार पण आहे. तिचं नाव मला काय वाटतं की जिमी मिमी किमी, मला वाटतं किमी ना, चिमी जिमी चिमी ची चा 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 चिमी चिमी चिमी. तू काय करते मग चित्रपटामध्ये? काम. पण काय? ऍक्टिंग. हो, पण कसली ऍक्टिंग? तुझं काय काय भूमिका होती तुझी? कॅरेक्टर काय तुझं? कॅरेक्टर चिमी. काय करते ती? चिमी चिमी एक छोटी मुलगी आहे, ती खूप भांडकोर आहे. बाकी सगळं तुम्ही पिक्चर मध्ये बघा. पण आम्हाला थोडं तरी सांग ना. बाकी सगळं तुम्ही. ही अशीच भांडते का तुला चित्रपटामध्ये? बस याचे एवढंच असत. दादा बरोबर काय काय काम केलंय? काय काय डायलॉग्स तुझे एकदम मस्त झाले? पण काय काय डायलॉग्स काय? ऍक्टिंग कच. असंच त्रास दिला का तू चित्रपटात? असंच त्रास दिला. अरे बापरे. म्हणून दादा वैतागला होता. चेतू, पहिला चित्रपट आणि हा दुसरा चित्रपट, तुला काय बदल जाणवतो? कारण पहिल्या चित्रपटामध्ये तू जेव्हा तुला ही सगळी गोष्ट समजली की आपल्याला मूळ जेव म्हणजे आपले खरे आई वडील कोण आहेत हे तुला जेव्हा समजलं तेव्हाचे तुझे हावभाव, आणि आता दुसऱ्या वडिलांकडे किंवा आईकडे तू जातो आहे तेव्हा काय सगळ्या भावना होत्या आणि तू ते कशा साकार आहे? तसं म्हणजे आम्हाला कळतच नाही की आम्ही करतोय म्हणून, कारण की सुधाकर सर आम्हाला इतकं चांगलं समजून सांगतात तर आम्हालाच वाटतं की नाही आम्ही मीच चैतू आहे म्हणून आम्ही त्या कॅरेक्टरमध्ये घुसलो असं वाटतं, आणि मग तेव्हा आपापासून जातं ते. पण दोघांमध्ये काय दोन पहिल्या भाग आणि दुसऱ्या भागामध्ये काय फरक वाटतो की तेव्हा तुझं 5 वर्षापूर्वीचं एक वय आणि आताचं वय याच्यामध्ये तुला आता बऱ्यापैकी समजतही असेल की कशा पद्धतीने भूमिका करायला पाहिजे? तुझा तो निरागशेरा मागच्या चित्रपटामधला तो तू या ठिकाणी देखील कायम ठेवला. खूप आव्हानं असतील या सगळ्या गोष्टींमध्ये. हां, म्हणजे पहिल्या मूवीमध्ये लहान होतो तर इतकं काही समजायचं नाही मला, तर तेव्हा सुधाकर सर ते सांगायचे ते सगळं करायचो. पण आता मोठं झालोय तर समजायला लागलंय ना, तर मग मी मग तेव्हा मग आता मोठं झालोय तर मग तेव्हा मग मला समजायचं की नाही आता सुधाकर सरांना असा शॉट पाहिजे तर मी असं करून बघू का, तर मग सुधाकर सर कधी हो म्हणायचे तर मी करायचो. तर ह्यावेळेस मी कसं थोडंसं सुधाकर सरांच्या ह्यांनी केलं आहे, थोडंसं माझ्या ह्यांनी केलं आहे, तर ह्यावेळेस थोडी मजा आली. अरे वा, काय तुला या दुसऱ्या चित्रपटामध्ये काम करताना दोन म्हणजे नागराज मंजू असेल किंवा जितेंद्र जोशी असेल दोघांबरोबर म्हणजे एक मराठीमध्ये दिग्गज जे अभिनेते आहेत दोन्ही पण अशांसमोर जाताना तुला काय म्हणत की एकदा तर तू नागराज मंजूळांबरोबर काम केलं पण आता जितेंद्र जोशी देखील आहे, दोन मजलेले कलाकार आहेत, त्यांच्यासोबत काम करताना कसं वाटतं तुला? नागराज सरांसोबतचं म्हणजे तेव्हा इतकं काही समजायचं नाही लहानाचं, तर तेव्हा मी करून घेतलं त्यांच्यासोबत काम. आणि पण आता नाटूमध्ये पण मला त्यांची सवय झाली होती, आणि मला नागराज सरांचं एक आवडतं की ते आमच्यावर कधी ओरडत नाही, आमचं किती पण चुकलं तरी ओरडत नाही. पण जितेंद्र सर इतके मोठे ॲक्टर आहेत ते, तर त्यांच्यासोबत काम करताना थोडीशी मला भीती वाटलेली. पण नंतर मग जितेंद्र सरांनी मला कम्फर्टेबल करून घेतलं स्वतःमध्ये, आणि ते पण खूप छान आहेत. ते मला ॲक्टिंग सांगतात, थोडी काही चुकलं तर ते सांगतात, आणि ते स्वतःहून सांगतात की तू बघ असं असं करू शकतोस का, असं असं करते येत असेल तर कर म्हणून, तर ते खूप छान मला कम्फर्टेबल करून घेतात. चिमी काय करते तुला? चिमी याच्यामध्ये काय त्रास देते, मदत करते की कशा पद्धतीने तिचा रोल या चित्रपटामध्ये केला आहे?
मी ते इतकंच सांगू शकतो की ह्या मूवीमध्ये ती मला माझी बहीण दाखवलेली आहे आणि ती काय करते माझ्यासोबत कशी वागते ती मूवीमध्ये बघा. अरे बापरे, तू कशी वागली आहे? मस्त. कसं पण? पण मला माहिती नाही ना. नाही ना, असं नाही. तुला, तू दादाला खूप त्रास दिला असं मला ऐकायला मिळालंय. तर तू कसा त्रास दिलाय? मी कसा नाही त्रास दिलाय. असच मला देते तसच? नाही. नक्कीच जिमी आणि जिमी नाही चिमी 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 हा चिमी चिमीने खूप एक सुंदर आणि सगळ्यांचं मन जे आहे ते आकर्षित करणारी भूमिका या ठिकाणी बजावली. आणि चैतूचं काम तुम्ही मागच्या चित्रपटात पाहिलं आहे. आता तो अनुभवी झाला आहे या सगळ्या वातावरणामध्ये वावरताना आणि एकूण त्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो या दुसऱ्या चित्रपटामध्ये देखील चांगला दिसतो आहे. आणि खऱ्या अर्थानं त्याने कसं काम केलं आहे हे तुम्ही म्हणजे प्रेक्षकाने ठरवायचं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नार टू आपल्या चित्रपटगृहामध्ये लवकरच येतो आहे. तर नक्कीच चैतू आणि चिमीचं काम आणि एकूणच सगळ्या टीमचं, कारण राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जो आहे तो मिळाला आहे, नक्कीच त्याच तोडीचा आणि तसाच दमदार अभिनय असेल आणि सर्व गोष्टी ज्या तुम्हाला नाव टूमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.